नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। डोंबिवलीत रेडियम स्पॉट व एएमसी स्पॉटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले। आपल्याला तात्काळ इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फ्रीज, टीव्ही रिपेअर, एसी रिपेअर ह्यासारख्या व्यक्ती तात्काळ आपल्याला उपलब्ध होणार असून एका छताखाली मिळणार आहे। यामुळे पैशांची व वेळेची देखील बचत होणार आहे। एका फोनने आपल्याला तात्काळ ह्या सुविधा मिळणार असून एएमसी स्पॉटचे सर्वे सर्वा सुरेश, रंजय व त्यांची टीम नेहमी तत्पर असणार असून ग्राहकांना चांगल्यात चांगली तत्पर सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत। एएमसी स्पॉटचे उद्घाटन विष्णुनगर पोलीस स्टेशनचे भालेराव साहेब यांच्या शुभ हस्ते, तर रेडियम स्पॉटचे उद्घाटन विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वडने साहेब यांच्या शुभ हस्ते झाले। यावेळी मोठ्या प्रमाणात आप्तेष्ट, हितचिंतक, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते। उपस्थितांनी एएमसी स्पॉट व रेडियम स्पॉटच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। एएमसी स्पॉट डोंबिवली पश्चिम, गरिबाचा वाडा, श्रीधर म्हात्रे चौक येथे, तर रेडियम स्पॉट महात्मा फुले रोड, गायकवाडी येथे असून ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे। गोरखनाथ म्हात्रे, गणेश पाटील, मनोज वैद्य, विशाल म्हात्रे, अक्षय गायकवाड, स्वप्नील सोनटक्के, संघर्ष तेरसे, समीर सुकाई ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। सुरेश यांनी डोंबिवली वेस्ट मध्ये नवीन उपक्रम चालू केला असून एसी लाईट, पुन्हा वॉशिंग मशीन, पेस्ट कंट्रोल किंवा जे आपलं दैनंदिन कामकाज येतं त्यासाठी त्यांनी मेंटेनन्सची व्यवस्था केली आहे। एएमसी म्हणून अॅन्युअल मेंटेनन्स कंपनी फोन केला का ते आपल्या घरी येतील, जेणेकरून कमी खर्चात आपल्याला आणि वेळ बचत होईल आणि आपलं कामकाज होईल ही अतिशय सध्याच्या काळात गरज आहे। त्यांनी ते काळाची गरज ओळखून हा उपक्रम हाती घेतलेला असून अतिशय चांगला प्रकारचा उपक्रम आहे। त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, आमचे मित्र सुरेश आगुन यांनी ते एएमसी स्पॉटच्या माध्यमातून सोसायटीमधील प्रत्येक घरामध्ये जाऊन फ्रीज, मिक्सर, टीव्ही, पेस्ट कंट्रोल आणि इत्यादी सगळी ज्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या सगळ्या सर्वांना इथे ते सर्व्हिस दिली जाणार आहे या माध्यमातून। आणि घराचं मेंटेनन्स देखील ते प्रत्येकाचा घराचं मेंटेनन्स देखील त्यांच्याकडे दिलं तर ते देखील भरून त्याची पावती अजून घेणार आहे। फक्त 500 रुपयेच महिन्याला द्यायचे आहेत आणि 10-15 कामं एका वेळेस ते करून घेणार आहेत महिनाभरात। तरी सुरेश यांना ह्या माध्यमातून सुरेश अरुण यांनी जी संकल्पना केली आहे ती खरोखर खूप छान संकल्पना आहे। डोंबिवलीच्या सगळ्या आपल्या नागरिकांनी, रहिवाशांनी, सोसायट्याच्या सगळ्या सदस्यांनी, अध्यक्षांनी याचा पुढाकार घ्यावा आणि त्यांना याबद्दल काम करण्याची संधी द्यावी, जेणेकरून त्यांची जी कामं त्यांना महिन्याभरात 1000 रुपयेच होणार नाही, एकावर एक काम ते 500 रुपयामध्ये पूर्ण घरातले सगळी कामं होणार आहेत। ते चांगली संकल्पना आहे। यापूर्वी देखील ते बॅनर स्पॉटच्या नावाने प्रसिद्ध आहेत सुरेश, आणि आता या एएमसीच्या माध्यमातून एएमसी स्पॉटच्या माध्यमातून नवीन संकल्पना आणलेली आहे। तरी त्यांना पुढील कालावधीमध्ये चांगलं यश येऊ अशी शुभेच्छा देतो। शुभेच्छा देतो। जय महाराज। सुरेश अरुण आणि सशी यांना मी या नवीन विधेसाठी खूप शुभेच्छा देतो। आज बुधवार दिनांक 7 तारीख हा दिवस माझ्या मित्रांसाठी खूप महत्त्वाचा आहे। आज त्यांनी दोन बिझनेस त्यांनी आज त्यांनी ओपन केलेले आहे। सर्वप्रथम एक बिझनेस त्यांनी ओपन केलं आहे सौम्य शाळेची, ते रेडियमचं चालू केलेलं आहे। त्यामध्ये रेडियम, बॅनर, बाईक, त्यांनी जे काय लागणारं काय रेडियम का आपलं डिझाईन असते ते त्यांनी चालू केलेलं आहे। त्याचं उद्घाटन हे आपल्या विष्णुगडच्या प्रोड्युशनमधले आपले वडने साहेब त्यांनी केलेलं आहे। आणि आत्ता जस्ट आपण एएमसी स्पॉट हे पूर्ण घरातील आपलं पेस्ट कंट्रोल, प्लंबिंगचं काम करतात, टोटल एसी सर्व्हिस, जे काही इलेक्ट्रिक जे काही आपलं गोष्टी असतील ते आपले 500 रुपयामध्ये ते आपले पूर्ण खर्च करून देतील आपल्याला। जे काही त्यांची माहिती असेल आपल्याला पूर्ण त्यांच्याकडनं मिळेल। आणि नागरिकांनी दादाने सांगितल्याप्रमाणे नागरिक आणि डोंबिवलीतल्या सगळ्याच नागरिकांनी त्यांच्याकडनं ती कामं करून घ्यावे आणि अशी मला त्यांच्याकडे।
या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.